नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे दिवाळीचा आज शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज भाऊ बहिणीचा दिवस भाऊ बहिणींच्या प्रेमाचा दिवस आज सगळीकडे भाऊ बहिणींचा उत्साहामध्ये दिवस चालू असेल भाऊ बहिणीला बोलवत असेल काही ठिकाणी बहीण भावाला बोलवत असेल म्हणजे काही ठिकाणी ॲडजस्टमेंट असते की बहिणीनंच जावे असं काही नाही तर भावानेही जावे दोन्हीकडे वेगवेगळ्या परंपरा असतात प्रत्येक ठिकाणी त्याचप्रमाणे आज भाऊ बहिणींनी एकमेकाला ओवाळावे एकमेकाला गिफ्ट द्यावे या तर अगदी नॉर्मल आणि साध्या गोष्टी आहेत ज्या या काही सांगण्याची तुम्हाला व्हिडिओतर्फे गरज नाही आहे चांगली वेळ म्हणजे आजचा अख्खा दिवस चांगला आहे कधीही तुम्ही ओवाळू शकता ओवाळताना पश्चिम बसायचं आहे हेही म्हणजे ह्या सगळ्या जनरल गोष्टी आहेत ज्याचा मला काही सेपरेट व्हिडिओ करण्याची गरज वाटली नाही म्हणून मी याचा व्हिडिओ काही बनवलेला नाही आहे मला स्वतःला भाऊ नाही आहे त्यामुळं मला या सणाला थोडंसं उदास वाटतं पण स्वामी समर्थ हे माझे भाऊच काय सगळं काही आहेत मी राखी पौर्णिमा असू दे किंवा भाऊबीज असू दे मी त्यांनाच ओवाळते आणि त्यांना सर्वस्व मानते तेच माझे भाऊ आहेत आणि तेच माझे खरे रक्षण करते आहेत कोणत्याही व्यक्तिगत भावाची त्यामुळे मला कधी गरजच वाटली नाही जरी मला भाऊ नसला तरी चला असू दे हे विषय वेगळे आहेत आजच्या व्हिडिओकडे बोलूया आज असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे असं टेक्निक काहीतरी सांगणार आहे जे तुम्हाला जे हवं ते मिळवून देणार आहे हो अगदी जे हवं ते मिळवून देणार आहे हा उपाय म्हणजे कोणताही देवधर्मातला वगैरे नाही किंवा कोणताही पूजा उपवास हळदी कुंकू ह्याच्यातलं तुम्हाला काहीही लागणार नाही तर तुम्हाला लागणार आहे त्यासाठी एक वही आणि एक पेन बास दोनच गोष्टी आणि एक चांगलं माइंड फ्रेश माइंड फ्रेश, फ्रेश मन ज्याला आपण उत्साही मन म्हणतो पॉझिटिव्ह मन, मन हे तुम्हाला लागणार आहे तुम्हाला आज मला लॉ ऑफ बद्दल एक छान असा व्हिडिओ द्यायचा आहे आणि असे बरेचसे व्हिडिओ बनवणार आहे मी यापुढे कारण हे लॉ ऑफ अट्रॅक्शन हल्ली खूपच चाललेलं आहे आणि त्याचा जेवढा अभ्यास करेल तेवढं कमी आहे मला स्वतःला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या या विषयांमुळं बरंच काही आयुष्यात मिळालेलं आहे जे मला कधी अपेक्षितही नव्हतं आणि तुम्हालाही ते मिळावं अशी माझी अगदी कळकळीची इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला हा हे ह्याच्यातले काही काही पॉईंट इथून पुढं शिकवणार आहे आता सगळ्यात पहिलं बघूया युनिवर्स ब्रह्मांड म्हणजे काय तर पृथ्वी जल आकाश वायू आणि अग्नी या पाच तत्वांचं मिळून हे जे ब्रह्मांड युनिवर्स आपण म्हणतो म्हणजेच ब्रह्मांड हे बनलेलं असतं ब्रह्मांड नायक आपले स्वामी देखील आहेत हे प्रत्येक तत्व त्यांनी बनवलेलं आहे आणि या प्रत्येक तत्वापासूनच जगातला प्रत्येक जीव बनलेला आहे त्यामुळं एक अशी रेमिडी मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचं नशीब पालटायला तुम्ही स्वतः कारणीभूत असाल म्हणजे तुम्ही स्वतः तुमचं चांगलं घडवू शकाल आपल्याला काय करायचं आहे पाच तत्व म्हणजे पाच आकडा हा अतिशय लकी अतिशय सुंदर असा एक अंक आहे ज्याच्यामुळे तुम्ही काहीही मिळवू शकता तीच रेमिडी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमची इच्छा एखादी पहिल्यांदा ठरवायची आहे एका, एका वेळेस एकच इच्छा बोलायची आहे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यात पैशाची खूप कमतरता आहे किंवा तुमचा नवरा तुमच्यापाशी राहत नाही आहे डिवोर्सपर्यंत वेळ आली आहे अशा दोन्हीतली एक कोणतीही गोष्ट सर्वसामान्य हेच प्रॉब्लेम असतात किंवा तुम्हाला कर्ज झालं आहे या तिन्हीपैकी कोणतीही जर घटना किंवा हे जे संकट जे तुमच्यावर असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे आपल्याला पाच दिवस ओळीनं पंचावन्न वेळा एक गोष्ट लिहायची आहे आता मी तुम्हाला सगळ्यात आधी समजून सांगते की समजा तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता आहे आहे हो असू दे तुम्हाला लिहिताना काय लिहायचे आहे खूप पॉझिटिव्ह थिंकिंग त्यामध्ये उतरवायचं आहे म्हणजे असं मानायचं आहे की तुमच्याकडे खूप पैसा आलेला आहे खूपचा अर्थ एखादं अमाऊंट ठरवा एक, एक लाख रुपये दहा लाख रुपये किंवा दहा हजार रुपये एखादं अमाऊंट ठरवा आणि तुम्हाला ओळी ओवहीमध्ये लिहायचं आहे की मला दहा लाख रुपये मिळालेले आहेत थँक्यू युनिवर्स असं तुम्हाला लिहायचं आहे पंचावन्न वेळा रोज लिहायचं आहे न चुकता पंचावन्न वेळा पाच दिवस लिहायचं आहे हे एकूण तुमचं लिहून होईल पाचशे पंचावन्न ह्याला कोणतीही वेळ काय नाही तुम्हाला कधीही वाटेल तेव्हा दिवसातून एकदा हे लिहू शकता ह्याला अट एकच आहे की तुमचं मन त्यावेळेस पूर्ण पॉझिटिव्ह पाहिजे असा विचार जरी तुमच्या मनात आला की हे काय काम करणारे त्याच क्षणी हा उपाय फेल जातो हे होणारच आहे हे झालेलंच आहे प्रत्येक वाक्य लिहिताना तुम्हाला लिहा लि लिहाल जेव्हा समजा मला दहा लाख रुपये मिळालेले आहेत थँक यू युनिवर्स हे प्रत्येक वाक्य लिहिल्याबरोबर तुम्हाला बोलायचं आहे मनातल्या मनात हे करताना तुम्हाला शांतता एकांत एक हवा आहे म्हणजे तुम्हाला कुणी आ, हाक नाही मारली पाहिजे तुमचा फोन नाही वाजला पाहिजे अशा या गोष्टी पाळायच्या आहेत अगदी शांत बसून एका दमातच पंचावन्न वेळा लिहायचं आहे मध्ये आधे कुठलाही गॅप तुम्हाला घ्यायचा नाही आहे की थांबूया मग लूया पंचावन्न वेळा छोट्यात छोटं वाक्य तयार करा जेणेकरून युनिवर्स ते युनिवर्सपर्यंत पोहोचेल यामुळे तुमचं सबकॉन्शियस माइंड जे असतं ना ते इतकं प्रिपेअर होतं की तुमची प्रत्येक गोष्ट एक व्हाय पॉझिटिव तरंग जे असतात पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तरंग आपले ब्रह्मांडापर्यंत पोचतात युनिवर्सपर्यंत तुमचा संदेश पोचतो शिवाय तुमची मेमरी पण फिट होते की तुम्हाला हे मिळालं आहे मिळणारच आहे मिळालेलं आहे नाही हे वाक्य या ह्यामध्ये लिहायचं नाही आता मी तुम्हाला अगदी लांबून दाखवते कारण आपली इच्छा कुणालाही सांगायची नसते तर अशा प्रकारे मी पण हे लिहिते आता माझं हे आज ह्याचा पाचवा दिवस आहे असं मी मधून अधून वेगवेगळी रेमेडी लिहित असते म्हणजे मी स्वतः नाही करत आणि तुम्हाला दाखवणार आहे असं नाही आहे हे बघा हे मी लिहून काढलेलं आहे स्वतःची इच्छा कुणाला दाखवायची नसते त्यामुळं मी जवळून नाही दाखवणार अशा अनेक रेमेडी माझ्याकडे आहेत ज्या मी तुम्हाला सांगेन द सिक्रेट हे बुक खास त्यासाठी आहे हे पण मी तुम्हाला सांगते जे माझ्याकडे आहे आणि इतर रेमेडीज पण माझ्याकडे या विषयावर आहेत तर तुमचा समजा नवरा तुमच्याशी नीट नसेल तर मी माझ्या नवऱ्याबरोबर खूप खुश आहे थँक यू युनिवर्स एवढंच तुम्हाला लिहायचं आहे मराठी भाषा तुमची असेल तर मराठीत तुमची भाषा इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये हिंदी असेल तर हिंदीमध्ये फक्त थँक्यू युनिवर्स एवढं लिहायला विसरायचं नाही आहे तुम्हाला आणि ही इच्छा लिहाल तेवढ्या वेळा बोलायची आहे पुन्हा एकदा सांगते रोज पंचावन्न वेळा असं पाच दिवस तुम्हाला हे करायचं आहे यामध्ये तुम्हाला पिरियड अडचण ह्यातले कोणतेही प्रॉब्लेम आले तरी काही होत नाही सुतक येऊ दे पिरियड येऊ दे काय होऊ दे फक्त तुमचं मन फ्रेश ताजतवानं पाहिजे लिहिताना तुम्ही असं फील केलं पाहिजे की माझ्या हे हातातच आहे आत्ता मला मिळालेलंच आहे जादू बघा फक्त या गोष्टीची जी मी स्वतः अनुभवलेली आहे अनुभवत आहे तुम्हालाही ह्याच्यापासून मला वंचित ठेवायचं नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले लक्षात ठेवा एक वही एक पेन आणि असं पॅरेग्रॅफमध्ये लिहिलं तर जास्त चांगलं होईल इथं दहा वेळा इथं वीस तीस चाळीस पन्नास आणि पंचावन्न असं मी लिहिलेलं आहे वाक्य मोठं असेल तर पूर्ण पानावर लिहा अडचणीत वगैरे लिहू नका व्यवस्थित लिहा तीन ओळीच्यावर शक्यतो दोन ओळीच्यावर वाक्य नाही झालं पाहिजे जेणेकरून तुम्हाला लिहितानाही कंटाळा येईल आणि युनिवर्सपर्यंत तो संदेश पोचणार नाही तुम्हाला माहीत नसेल तर सांगते युनिवर्स जगातली तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळवून देऊ शकतो अशक्यही शक्य ब्रह्मांड नायक जसं आपलं स्वामी करतात तशाच करता। या रेमेडी काम करतात यावर विश्वास ठेवा आणि करून बघा पाच दिवसातच रिझल्ट मिळायला सुरुवात होईल काही चुकलात तर रिझल्ट मिळणार नाही पुन्हा एकदा रेमेडीला सुरुवात करा जसं मी सांगितलं तशाप्रमाणे सेम करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा या विषयावर अजून व्हिडिओ बघायला आवडतील का नक्की सांगा हा उपाय आजपासूनच करायला घ्या आणि नक्की करायला घ्या आणि लाभ मिळवा श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ माझं दुसरं एक चॅनेल आहे मराठी हाऊसवाईफ त्यावर जाऊन त्याही चॅनेलला भेट द्या आणि असेच प्रेम द्या ही प्रेमळ आणि तुमच्याकडे हक्काची विनंती आहे आज तिथं सगळ्यांनी जाऊन सबस्क्राईब करायचं आहे मला आणि माझे व्हिडिओ बघायचे आहेत हे मी तुम्हाला सांगते नमस्कार